श्री मायाक्का देवीच्या यात्रेला सुरुवात, लाखो भाविकांचे चिंचणीकडे प्रस्थान. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी येथील श्रीक्षेत्र मायाक्का देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. माघ महिन्यातील पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होते. पौर्णिमेपासूनच आसपासचे लोक चिंचणीकडे यात्रेसाठी जात असतात. ग्रामीण भागातील आजही काही भक्तजन आपल्या बैलगाडीसह यात्रेला जाण्यात मोठी मौज आहे असं मानतात. तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असंही मानलं जातं. या यात्रेसाठी खास करून मुंबईहून लाखो भाविकांची उपस्थिती निदर्शनास येते. बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मुख्य यात्रेचा दिवस आहे. या दिवशी सकाळी बोणी म्हणजे देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो व रात्री 12 वाजता हस्त नक्षत्रावर देवीची पालखी बाहेर पडते. या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते व या प्रदक्षिणामध्ये लाखो भाविक सहभागी होतात व म्हाकूबाईच्या नावानं चांग भलं, कारंड्या लाडीचं चांग भलं अशा जयघोषात देवीच्या पालखीवर भंडारा व खोबऱ्यांची उधळण केली जाते. मुख्य यात्रेच्या दिवसापासून भाविकांची रीघ मोठ्या प्रमाणात असते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारे. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.